तुम्हाला बोलायचं आहे. म्हटलं मला फारसं कसं काही भाषण किंवा व्याख्यान वगैरे असं देता येत नाही, पण जनरल मी तुमच्याशी बोलेन असं मी त्यांना सांगितलं. तर जे काही दोन शब्द असतील, म्हणजे माझा पहिलाच अनुभव आहे असं बोलण्याचा, मला फारसं असं बोलायला आवडत नाही, पण सरांनी सांगितल्यामुळे तुमच्यासाठी मी इथे आज जे सांगणार आहे ते थोडंसं जनरल. म्हणजे कसं की आता तुम्ही ज्या दहावीच्या परीक्षेला सामोरे जात आहे त्या माध्यमातून मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं आणि म्हणून मी हो म्हटलं सरांना. तर आज आपण दहावीच्या निरोप समारंभाला इथे उभे आहोत. निरोप म्हणजे आपल्याला पूर्णच निरोप घ्यायचा आहे असं नाही, परंतु तुमचं हे माध्यमिक शाळेतलं जे अभ्यासक्रम आहे तो कम्प्लीट करून आज आपण इथे आलेलो आहोत. याच्या पुढे आपण भेटणारच आहोत. आपण असं म्हणतो की पृथ्वी गोल आहे आणि कुठं ना कुठं आपण पुन्हा काय आपण पुढच्याच वर्षी कदाचित भरपूर विद्यार्थी ह्याच पटांगणात पुन्हा भेटणार आहोत. त्याच्यामुळे निरोप घेणं असं म्हणता येणार नाही, परंतु तरीसुद्धा आता तुमच्या दृष्टिकोनातून हा निरोप वेगळ्या अर्थाने तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. कारण आता इथे अभ्यास तुमचा उद्यापासून आज ठीक आहे, तुम्ही थोडं याच्यावर काय करायचं करून घ्या, परंतु शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे, ती कधीच संपत नाही आणि कोणत्याही वयामध्ये आपण शिकतच असतो असा आदर्श आपण आपल्यासमोरच बघत आहोत. बापूसाहेब आजही गणिताचा खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास करतो आणि गणितच नाही तर सगळ्या विषयांमध्ये त्यांना खरोखर खूप आवड आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून आपण जर आता बघितलं तर तुमचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य हे आता खूप महत्त्वाचं आहे. मानसिक आरोग्यामध्ये तुम्ही मनाने स्वतः अति जिद्द आपल्यामध्ये निर्माण करा, जाणीवपूर्वक निर्माण करा, कशी करा, मोटिवेशन असणारे काही असे व्हिडिओ असतात ते बघा. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही 24 तास अभ्यास करा, पण तरीसुद्धा अभ्यासाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय सुद्धा नाही आणि कोणताच नाही. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास हे एकच ध्येय याच्या पुढे तुमच्या समोर असायला पाहिजे. कारण दहावीची परीक्षा ही फक्त तुमची अजून पहिली परीक्षा आणि फक्त सुरुवात आहे. 12वी ही तुमची दुसरी पायरी आहे आणि त्याच्यानंतर तुमचा टर्निंग पॉईंट आहे. तर तुम्हाला 10वी 11वी आणि 12वी हे मी तुम्हाला सतत मध्ये सांगतही असते, पण आता आज आपण वेगळ्या माध्यमातून बोलत आहोत. तर तुम्ही तुमच्या परीक्षेचं नियोजन म्हणजे वेळापत्रक करा अभ्यासाचं आणि त्यानुसार तुम्हाला झोप कंपल्सरी आहे 8 तास. आहाराचं म्हणाल तर तुमचे भरपूर काही नाटकं असतील खाण्याचे, मला मान्य आहे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये ते तसं सगळं आहे, पण ते सोडा आणि व्यवस्थित आहाराचं सुद्धा नियोजन करा. आपल्याला झोपायचं किती तास आहे तेव्हा कंपल्सरी झोपा. जेवण व्यवस्थित करा, पौष्टिक करा. नुसती खिचडी म्हणजे दररोज रात्रीची खिचडी लगेच सकाळी पुन्हा तेच असं काही करू नका. तर जरा थोडा पौष्टिक आहार घ्या, झोप पूर्ण घ्या आणि त्याच्याबरोबर थोडासा प्राणायाम किंवा 5-10 सूर्यनमस्कार जरी घातले तरी आपल्यामध्ये थोडासा उत्साह निर्माण होतो आणि त्याच्यातून तुमची जी अभ्यास करण्याची कुवत आहे किंवा जी क्षमता आहे ती वाढेल. म्हणजे जे तुम्ही 1 तास बसणार असाल तर तुम्ही बोर न होता 2 तास अभ्यास करू शकता. आणि जेवढा जास्त, मला असं म्हणणं नाही की तुम्ही 90%, 100% इतके टक्के मिळालेच पाहिजे असं पण नाही, परंतु किमान तुमचा बौद्धिक विकास होऊन तुमच्या म्हणजे जसं आपण IQ म्हणतो त्यानुसार जे मार्क्स मिळतील ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायचे आहे. असं नाही की 80 मिळाले बापरे म्हणे तो फारच. आम्ही दरवर्षी विचारतो विद्यार्थी जेव्हा येतात मार्कशीट घ्यायला, काय किती मार्क्स नाही, काही नाही मॅडम 85च मिळाले. अरे पण 85 एवढं तू काय केलंय का परीक्षा कशा होतात आम्ही पण बघतो तुम्ही पण बघता. सगळेच कॉप्या करतात असंही नाही, पण आपल्याला माहिती असतं की आपण काय केलेलं आहे. येतंय का लक्षात, तुम्ही काय करता, तुम्ही पेपर कसे लिहिले आणि मग ते मार्क्स कसे मिळाले त्याच्यानुसार तुम्ही इथे सांगितलं पाहिजे किंवा चांगले आहेत किंवा एवढे आहेत. पण काही न करता जर आपण पेपर लिहिला असेल, जसं आपण उदाहरण बघतो की काही काही अगदीच पूर्ण पेपर कॉप्या करून लिहितात आणि तरी म्हणतात काय मी मॅडम कमी मार्क्स मिळाले. आता आम्ही स्वतः प्रत्यक्ष इथे बघितलेलं असतं आणि त्याच्यामुळे मग वाईट वाटतं की तुम्ही जे अगदी काही न करता मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग पुढे जाऊन आपण
आणि म्हणून आतापासूनच तुम्ही स्वतः जिद्दीने उभे राहा आणि अडचणी जितक्या जास्त तेवढं यश नक्की मिळतं म्हणजे मिळतं असा माझा अनुभव आहे. आपण म्हणतो मग येतं असंच झालं, मग लाईटच नव्हती, शेजारी तर लग्न होतं, डीजे चालू होता, हे सगळ्या फळवाटा आहेत. पण जितक्या जास्त अडचणी त्याच्यातून आपण जो अभ्यास करतो आणि जे काही लिहितो किंवा एक्सप्रेस होतो किंवा काही कोणत्याही परीक्षेला सामोरं जातो, दहावीचीच असं नाही कोणतीही, तर ते यश आपल्याला नक्की छान मिळतं, इतकं चांगलं मिळतं आणि ते आपल्याला घडत आणि पुढे आपण अजून ठामपणे पुढच्या परीक्षेसाठी प्रिपेअर होतो. तर ही तुमची फक्त पहिली परीक्षा आहे. आतापर्यंत ज्या दिल्या ते अगदी खेळीमेळीच्या वातावरणात काय केलं असेल, पण ही दहावी ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आपलं आता हे शेवटचा दिवस आहे, मग आपण डीजे लावू नाचू वगैरे, हे एकदम चुकीचं आहे. कालच्या प्रसंगाने या कार्यक्रमाला जे गालबोट लागलेलं आहे, मी सुद्धा इथे नव्हती, काल धुळ्याला गेलेली होती, पण मला पण खूप वाईट वाटलं हे ऐकून. तर हे चुकीचं आहे. आपण कशाचा आनंद व्यक्त करतो आणि कशाचं दुःख व्यक्त करतो आणि त्याच्यामध्ये काही मुली सुद्धा इन्व्हॉल्व्ह होत्या, याचं मला खूप वाईट वाटलं. कारण माझा विश्वास होता, मला म्हणजे मी जसं लहानपणापासून मोठी होत आले तर मला खूप अभिमान वाटतो की मी मुलगी झाली आणि मला मुली खूप आवडायच्या. पण अलीकडे मी जे बघते वातावरणात थोडंसं हे चुकीचं आहे. आपण आपले जे संस्कार आहेत ते पण लक्षात घेतले पाहिजे. आणि उदाहरणं इतके जबरदस्त आहेत आपल्याकडे स्त्रियांचे अगदी जुन्या काळापासून तर आत्तापर्यंत. आणि मला असं म्हणायचं नाही की तुम्ही काही म्हणजे तुम्ही असं आपल्या वर्गात किंवा बरोबरीने तुम्ही गप्पा गोष्टी करणं, मस्करी करणं, खेळणं, हसणं ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आम्ही पण त्याच्यातूनच पुढे आलेलो आहोत. आम्ही काही अगदीच असे बसून 24 तास अभ्यास करत होतो असं नाही, सगळंच करायचं असतं. पण ते करत असताना आपण सामाजिक भान ठेवलं पाहिजे, आपल्या आई वडिलांचा विचार आपण केला पाहिजे. आपण सगळे सामान्य कुटुंबातून आलेले आहोत आणि त्या सामान्य कुटुंबामध्ये आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत त्या सगळ्या जरी आपण पूर्ण करू शकलो नाही, पण थोडंफार पूर्ण करायचा प्रयत्न करा. नक्कीच करिअर तर तुमचंच घडणार आहे, फायदा तुम्हालाच होणार आहे. तुम्हाला जे 90% मिळणार आहे त्याच्यातनं काही आई वडील येणार नाही. मी म्हणणार नाही की मी शिकवलंय मला 5% द्या, कारण शेवटी श्रेय तुमचं आहे, तुम्हालाच प्रयत्न करायचे आहेत आणि जाणीवपूर्वक करा. तर परीक्षेला सामोरं जात असताना तुम्ही मेंटली प्रिपेअर व्हा आधी की हे आपल्याला करायचंच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला इतके मार्क्स मिळवायचे. आता पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे, त्याच्यावरून आपल्याला थोडी आयडिया येते की आपल्याला किती मार्क्स मिळतील किंवा किती टक्के मिळतील. म्हणजे इथं आपण आपला अंदाज घेऊ शकतो. समजा आता जसं आपण म्हटलं ज्यांना 85% असतील तर ते 90% येऊ शकतात, कारण बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या नक्कीच सगळ्यांचा विचार करून सेट केलेल्या असतात. पेपर सेटर जे असतात त्यांनी, आणि म्हणून त्या बऱ्यापैकी सोप्या असतात, खूप कठीण नसतात. तुम्ही जेवढा अभ्यास करतात तेवढ्या कठीण अजिबात नसतात, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. अगदी नॉर्मली अभ्यास करा पण करा. कोणी असं समजू नका की कॉप्या होणार आहेत मग काही नाही, आपल्याला काय मिळून जातील. तसं जरी असेल पण आपला जो बौद्धिक विकास आहे तो त्या माध्यमातून होत नाही, त्यासाठी आपल्याला अभ्यासच केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एखादा पेपर आता समजा मराठीचा पेपर झाला, मग आपल्याला वाटतं अरे कठीण गेला, 10 मार्काचं लिहायचं राहिलं, 20 मार्काचं लिहायचं राहिलं, मग आपण कुठंतरी रडत बसतो किंवा थोडेसे टेन्शनमध्ये येतो की आता पुढे काय करायचं किंवा पुढे काय होईल. पण तसं करू नका. जो पेपर गेला त्याला उघडून बघूच नका अजिबात, लगेच दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाला लागला. त्याच्यामुळे काय होईल की त्या मागच्या पेपरचा परिणाम तुमच्या पुढच्या पेपरवर होणार नाही. आणि अशा पद्धतीने सगळे पेपर आपल्याला जसे जातील तसे जाऊ द्या, त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. 2% कमी मिळालं काय आणि जास्त मिळालं काय, अजून ही सुरुवात आहे, त्याच्यामुळे खचूनही जायचं नाही. आणि खूप अतिच जास्त आपण छान गेला म्हणून काही नाचायचं म्हणजे आनंदित पण व्हायचं नाही आहे. पण तुम्ही मेंटली आणि आपण म्हटलं त्याप्रमाणे बॉडीली म्हणजे शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या असं चांगल्या प्रकारे तयार व्हा आणि उद्यापासून खूप जोराने अभ्यासाला लागा. संधी जी आहे ती आपल्याला प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाही, तर जी संधी आपल्या समोर येते आहे तिचं सोनं करायला आपण शिकलं पाहिजे. आणि ही तुम्हाला खूप मोठी संधी आहे. आता तुम्हाला स्वतःला
या पहिल्या परीक्षेमध्ये सिद्ध करायचं आहे, कारण ही पहिलीच बोर्डाची परीक्षा आहे तुमची। याच्यानंतर पण भरपूर परीक्षा आहेत आणि पावला पावलावर परीक्षा आहे, पण त्या सगळ्यांसाठी आपण खूप जिद्दीने उभं राहायला पाहिजे। कितीही मोठं संकट आलं तर खचून न जाता, खचतो आपण, खचलंही पाहिजे, पण त्याच्यातनं पुन्हा उठून आपल्याला उभं राहायचं आहे हे लक्षात घ्या। आणि त्याच्यामुळे नंतर मार्क्स जरी कमी मिळाले तरी नाराज व्हायचं नाही, काहीच नाही, पुढचा आणखी मार्ग आपण वेगळा शोधायचा आहे। तर जास्त मला फार बोलता येत नाही, पण तरी पण आता असं चाललं।